छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम समाजाने हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अनाम प्रिन्स संस्थेत अंध अपंग मुकबधीर आणि दिव्यांग बांधवांसह शिवजयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. अनाम प्रेममधील दिव्यांगांना फेटे बांधून सोलापुरी चादर ब्लँकेट खाऊचं वाटप करण्यात आलं. या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करून शहरातील मुस्लिम बांधवांनी सर्व धर्म समभावाची प्रचिती करून दिली आणि शिवरायांबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. प्रारंभी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मंसूर शेख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुंशी, अनाम प्रेमचे अजित कुलकर्णी, जुनेद शेख, अखलाक शेख, डॉक्टर रिजवान अहमद, हमजा चुडीवाला, नईम सरदार, समीर मन्यार, सरफराज चुडीवाला, नवेद शेख, समीर शेख आदी समाजबांधव उपस्थित होते. आजच्या अनाम प्रेम या परिवाराचे परिवारावर प्रेम करणारे प्रेमी मनसूरबाई जे सचिव आहेत नाशिक विभागाचे पत्रकारितेचे, आमचे मित्र होलम कर्मयोगीचे डॉक्टर रिजवान सर आणि सर्व मनसूरबाईचं मित्रमंडळ, मी पहिलं त्यांचं अभिनंदन करतो. शिवजयंती मुलांसाहेब फक्त घोषणा, मिरवणुका, ढोल वाजवणे यापुरतीच राहत नाही. तर मला त्यांच्यामुळं आज एक आठवलं की मी जरी अधिकारी या पदावर असलो तरी अधिकारी या पदावर असताना किती त्रुटी असतात ते सामाजिक जाण असणारे जे मनसूरबाई आहे यांनी आम्हाला दाखवून दिलं. की आत्ता मी सहज विचारलं मनसूरबाई त्यांच्या सरांना की बाबा या मुलांचे आय कार्ड काढले का समाज कल्याणकडून, ते म्हणले नाही तिथं लाईन लावावं लागते, तिथं वाटतोय की हे पार्शल ब्लाइंड आहे, काही विद्यार्थी काही हँडिकॅप आहे. तर मी सुद्धा खेद व्यक्त करतो माझ्याच खात्याचा की आपण इथपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि आज मनसूरबाईच्या या विधायक कार्यक्रमामुळे आज आम्ही पोहोचलो. तर महत्वाची शिवजयंती आहे, शिवजयंतीमध्ये विधायक कामच कसे केलेले आहे ज्या शिवरायांनी. आपण म्हणतो की जातीभेद, मुस्लिम राष्ट्रप्रेमी, अमुक धमुक तमुक, पण ज्या माणसाने आपल्या मावळ्यांच्यासाठी, मुस्लिम मावळे जे होते त्यांच्यासाठी रायगडवर मशीद बांधली याचा इतिहास आहे. त्यांचे दर्यावर्दी इब्राहिम खान, दौलत खान, सगळे आपण हिस्ट्री वाचलेली इतिहास, परंतु आपण वाचन करत नाही आणि जोपर्यंत आपण वाचन करत नाही तोपर्यंत खरा इतिहास जाणतच नाही. आणि खरा इतिहास जसं जाणत नाही तसं आपण तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचलो तरच आपल्याला सामाजिक त्रुटी आढळतात. तर मनसूरबाईला मी पहिले आभार मानतो त्यांचे आणि महत्वाचा कार्यक्रम तुम्ही घेतला. महत्वाचा कार्यक्रम घेतल्यानंतर आता एक महत्वाचा निर्णय सुद्धा मनसूरबाई आपल्याला घ्यावा लागणार आहे, होलम तुम्ही डॉक्टर आपल्या मदतीने, की इथं आपल्याला एक कॅम्पस घडवायचा समाज कल्याण. शिवजयंतीच्या पंधरवाड्यातच या सर्व 90 मुलं जे तुम्ही सांगितले यांचे आय कार्ड कसे निघतील याची जबाबदारी आपण घेऊ मनसूरबाई कार्यक्रमात, कारण हे विधायक कार्यक्रम आहे. हे मुलं लाईनीत कसे जातील, हे लाईन कधी लावतील, 100 लोकांची लाईन, तर इथंच येऊन इथंच त्यांचे हे मी आजच अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो. जे कोण खुर्चीवर अधिकारी असेल मी सोमवारी ओलम साहेब मी आणि मनसूरबाई त्या कार्यालयात जातो, त्या कार्यालयात एक पत्र देतो मनसूरबाईच्या लेटर पॅडवर की हे इतके मुलं आहेत इथं अनाम प्रेमवर त्यांचे आय कार्ड काढा, म्हणजे तुम्हाला ज्या पुढच्या 50% सवलती आहे, आपण नाही म्हणायचं आता दिव्यांग जसं सर म्हटले, दिव्यांगांना जे सवलती आहे त्या सवलती का मिळू नये त्या आय कार्डच्या रूपाने, तर आपण ते आय कार्ड काढण्याचा कॅम्प मनसूरबाई आपण सोमवारीच त्या कार्यालयाशी संपर्क साधू आणि महत्वाच्या दिवशी महत्वाचं काम, महत्वाचा निर्णय जो विधायक असेल हे या कार्यक्रमाचं फलित असं समजतो. कार्यक्रमात उपस्थित असलेले माननीय श्री मनसूरबाई शेख आमचे ज्येष्ठ पत्रकार, माननीय श्री महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्री आमचे मित्र श्री विजय सिंह ओलम साहेब, माजी समाज कल्याण अधिकारी श्री रफिक मुंशी साहेब आणि अनाम प्रेमचे इथले सर्व सहकारी मनसूरबाई शेख यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित असलेले आपण सर्व मित्र परिवार, खरंच शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या मोठ्या मिरवणुका निघतात, अनेक सामाजिक उपक्रम असतात, परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं
त्याला बंधन आली आणि हे सर्व नियम पाळून आपण शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र आज उत्साहाने साजरी होत आहे। आजही अजिजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने आणि मंसूरभाई शेख यांच्या सहकार्याने हा इथे कार्यक्रम झाला। जे काही उपेक्षित अनाथ वंचित घटकातील जे जे सहकारी आहेत आपले मित्र आहेत स्नेही आहेत की ज्यांना खरच उभारी देण्याची गरज असते अशांना आधार देण्याचं काम हे प्रतिष्ठाननी केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं जसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्य कारभारामध्ये जे काही वंचित घटक आहेत उपेक्षित घटक आहेत त्यांना मदतीचा हात नेहमीच पुढे देऊ केलेला होता। आणि खरं तर सामान्य माणसाची ज्यावेळेस काळजी घेतली जाते ज्या राज्यामध्ये त्या राज्याला आपण खरं तर कल्याणकारी राज्य म्हणतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणतो। असं राज्य प्रत्येकालाच अभिप्रेत असतं परंतु ते कृतीतून दाखवणारे कमी असतात। तर असे कृतीतून दाखवणारे मंसूरभाई शेख इथं आहेत की त्यांनी या जे वंचित घटकांना लक्षात ठेवून त्यांच्या उन्नतीसाठी नेहमीच ते प्रयत्न करत असतात नेहमीच सामाजिक उपक्रम करत असतात। आज जरी शिवाजी महाराजांच्या जयंतीचं निमित्त जरी असलं तरी ते नेहमीच असे कार्यक्रम घडवून आपल्या सोबत सर्वांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात। हा त्यांचा उपक्रम खरंच आणि आपल्याला असेच शिवाजी महाराजांच्या या चरित्रातून आपल्याला समाज घडवण्याची स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्याची सतत प्रेरणा मिळत राहो अशी सदिच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो। पत्रकारांची मोठ बांधून ठेवणारे आदरणीय मंसूरभाई, महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून आणि एकूणच तरल आणि संवेदनशील पत्रकारिता काय असते याचं उदाहरण म्हणजे आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक जे सिंह ओलम नईमभाई आणि समाज कल्याण अधिकारी सुद्धा इथं माझी समाज कल्याण अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्व मित्र परिवार आमचे या ठिकाणी जो काही महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व मुलांना आमच्या फेटे बांधले हा खूप महत्वाचा उपक्रम आहे। कारण काय होतं की तेच चेहरे आणि तेच प्रस्थापित समोर असतात, खरी लढाई आहे प्रस्थापित आणि विस्थापित। तर खऱ्या मुलांचा गौरव आज केला महाराजांना जे अपेक्षित आहे ती गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांना आमच्या मुलांना फेटे बांधले आणि आज चादर वाटपाचा सुद्धा कार्यक्रम आपण आता प्रातिनिधिक सोबत करणार आहोत। मागच्या 15-16 वर्षामध्ये आपण सर्वजण साक्षीदार आहात आमच्या जीवनाची आणि प्रवासाची। आत्तापर्यंत 1250 मुलं या सेंटरमधून शिकलेली आहेत, 850 मुलं ही जॉब करत आहेत, 50-52 मुलं सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत, 40-42 मुलांचे संसार थाटलेले आहेत आणि पुण्यामध्ये एक मोठ्या प्रकारे हॉस्टेल सुरू आहे आपलं। लवकरच आम्ही एक अपंगांच्या ज्या मागण्या आहेत जसं की प्रमाणपत्रामध्ये शुद्धीकरण करणं गरजेचं आहे, त्यासोबतच कायद्यामध्ये भारतीय संविधानामध्ये अपंग हा शब्दच नाही, समाज कल्याण अधिकारी सर आहे तिथं, अनुच्छेद 46 फक्त एवढंच म्हटलंय की दुर्बल आणि इतर घटकांचा राज्य कल्याणकारी विचार करेल, कल्याणकारी यंत्रणा राबवेल। पण दुर्बल म्हणजे काय, शारीरिक दुर्बल की मानसिक दुर्बल, मग त्याचे अपंगत्वाचे प्रकार काय, 21 प्रकार की अजून काय अपंगत्वाचे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये संशोधन होणं फार गरजेचं आहे। या विषयी घेऊन आम्ही एक राज्यव्यापी काम आगामी काळामध्ये करण्याचा संकल्प केलेला आहे, तो सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू। खूप आनंद वाटला आज शिवजयंतीनिमित्त आपण सगळेजण आला आणि कोरोनाचं संकट आहे अजून ते वाढतं आहे, कमी झालेलं दिसत नाही। तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जो काय शिवजयंतीचा कार्यक्रम घेतला आमच्या आनंदप्रेमची तुम्ही निवड केली त्याबद्दल मनपूर्वक सगळ्या प्रतिनिधी निलेश आगरकर सह अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24 अहमदनगर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।